No, Patil, back to the pavilion. विकी मोरे साहेबांनी मनोबल वाढवलं. गोलंदाज विश्वासचं आणि पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहायला गेलं तर सुरेख चेंडू फेकला होता, दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती खूप मोठी सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज विश्वासने. शंतनू पाटील बाद झालाय, खूप मोठा धक्का बसलाय. जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर टीमला. दोन या धावसंख्येवरती स्ट्रायकिंगला फलंदाज आहे पंकज पाटील. सुरेख चेंडू फेकला जातोय, हुकचा फटका आहे, फटका बसलाय, बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय मधनच्या आतमध्ये डायगर टीमला आणि गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज पंकज पाटील. शून्यावरती बाद. चौथ्या क्रमांकावरती कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद होत आहेत. जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर टीमचे दोन या धावसंख्येवरती दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज विश्वासला. जर हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय विक्की मोरे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज. सुवर्ण संधी आहे, हॅट्रिक चेंडू असेल. उसरगर गाव एंडकडून सज्ज होतोय विश्वास. सुरेख चेंडू फेकला जातोय आणि फलंदाज बाद. काय घडलंय मैदानावरती, हॅट्रिक पूर्ण करतोय आणि विश्वासला विक्की मोरे साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळतंय. मी आधीच म्हटलं होतं विक्की मोरे साहेबांनी गोलंदाजाचं मनोबल वाढवलं आणि या संधीचा फायदा घेतलाय. या संधीचा